मराठा समाजाच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र शासन निर्णयाविरोधात कुणबी समाजवनृत्ती संघ मुंबई शाखा तर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले मनोज जरांगे यांच्या आमोरण उपोषणाच्या तंत्राला बळी पडून मराठा समाजाच्या ओबीसीकरणासाठी मराठा समाजाच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची अधिसूचना अंतिम करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात शापूरमध्ये सगळे सोयरे यांना अधिसूचना रद्द करा मराठ्यांना कुणबी दाखले देऊ नका ओबीसीची जातनिहाय जनगणना करा अशा घोषणा देत कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा शाहपूरच्या वतीने तहसीलदार श्री ईश्वर काशोळे यांना निवेदन देण्यात आले यावेळी तहसीलदार ईश्वर काशोळे यांनी निवेदन स्वीकारले सगळ्या सोयरे अधिसूचनेच्या मसुद्याला अंतिम स्वरूप देण्याची मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे यांनी दिनांक आठ जूनला व सतरा सप्टेंबरला उपोषणाला बसले होते सदर अधिसूचनेला अंतिम स्वरूप देण्याचे राज्य सरकारचे आश्वासन दिले आहे राज्य सरकार विधानसभा निवडणुकापूर्वी सदर अधिसूचना काढणार असल्याचे समजले सदर अधिसूचनेतील सगळे सोयऱ्यांची व्याख्या असंविधानिक बेकायदेशीर आर्थिक आणि अनावश्यक असून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात आहे सगळे सोयरे गणगोत हे शब्द संदिग्ध आहेत गणगोत या शब्दाच्या व्याप्तीला कोणतीच सीमा नाही गणगोत सगळे सोयरे असे ढोबळ नैतिक व कायद्याच्या दृष्टीने अयोग्य व जात अन्यायकारक आहेत त्याचा दुरुपयोग सोयीनुसार केला जाईल अधिसूचनेतील संदिग्धतेमुळे जात प्रमाणपत्र व जात पडताळणीचे प्रमाणपत्र देणारे अधिकारी आपापल्या पद्धतीने अर्थ लावून सरसकट मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देतील तरी त्यांच्या या अधिसूचनेला विरोध करण्यासाठी यावेळी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा शाहपूरचे सचिव उमेश पाटील तसेच काळुराम ठाकरे सोपान भेरे विलास विषे रमेश गोडे अरुण मडके रमेश गोडे कमलाकर घरत वसंत भेरे अनिल निचिते जितेंद्र डोहाळे करुणा पाटील कांचन विषे प्रकाश भांगरत गुरुनाथ निमसे अनंता निपुरते संतोष बांगर सोमनाथ मस्कर, जगदीश सांडे काशीनाथ पाटील पद्माकर पाटील प्रवीण कुडव रवींद्र आवार हे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क